एका बाटलीच्या तोंडाकडचा भाग आणि फक्त एक फुगा हे वापरून कागदाचा एखादा बॉल लांबपर्यंत शूट करणारा आपण एक बॉल शूटर बनवू शकतो. हा बॉल फक्त ह्या शूटरमध्ये घालायचा आणि बॉल धरून फुगा बाहेर खेचायचा मागे. आणि आता आपण जर हा फुगा सोडला तर हा बॉल अगदी 50 फूटपर्यंत लांब जाऊ शकतो. हा बॉल शूटर बनवण्यासाठी आपण एक प्लास्टिकची बाटली वापरणार आहोत. आपल्याला बाटलीचा फक्त पुढचा भाग वापरायचा आहे, त्यामुळे झाकण काढून ठेवले आणि आता काळजीपूर्वक पहिल्यांदा कात्रीने ह्याला आधी एक कट करून घ्या आणि मग ह्या कटमधनं काढून कापत आपल्याला फक्त बाटलीचा तोंडाकडचा भाग वापरायचा आहे. त्यामुळे असं हे कापून टाका, बाकीचा भाग कसाही कापून घ्या. आणि नंतर कापून झाल्यावर मात्र कात्रीने सगळं व्यवस्थित कापून हा भाग व्यवस्थित गोल करून घ्या, कारण ह्याला आत्ता जर आपले टोकं राहिली तर नंतर आपण जो फुगा याच्यावर घालणार आहे तो फुटून जाऊ शकेल. म्हणून आता बघा इकडनं छान हे व्यवस्थित झालं आणि हा भाग तर तोंडाकडचा असल्यामुळे व्यवस्थित आहे. आता आपण हे जे कापलेलं झाकण आहे ते आता आपण फुग्यामध्ये बसवूया. त्यासाठी फुग्याचं तोंड असं हाताने मोठं करू आणि त्याच्यामध्ये हे झाकण व्यवस्थित बसवून घेऊ. खरं तर हे एवढं बसूनसुद्धा हे राहू शकतं, पण हवं तर आपण त्याला एक रबर बँड पण लावू शकतो आणि आपलं खेळणं तयार झालं. हा कागदाचा बॉल आहे, हा जो आपण शूटर तयार केला आहे त्याच्यामध्ये हा बॉल टाकायचा. नंतर आता मागच्या बाजूने दाखवते, हा जो बॉल आहे तो धरून हा फुगा खेचायचा आणि मग आता हा सोडला आपण की अगदी लांबपर्यंत ती गोळी जाऊन उडते.